अध्यक्ष महोदय हे थोडं यांचं थांबवा ना अध्यक्ष महोदय, मला हे सगळ्या इतकी मोठी चर्चा सुरू आहे, आदित्यजी ठाकरे हे जाधव साहेब वायकर हे शिवसेनेचे लोक आपसात चर्चा करत आहे का अध्यक्ष महोदय? मला ऐकायला माझं यांच्यापर्यंत जात नाही, सभागृहात आहे का? सभागृहाच्या बाहेर बसले आहे हे, ते अजूनही बोलतच आहे तुम्ही सांगितल्यावर, तुमचा प्रभावच पडत नाही अध्यक्ष महोदय, तुम्ही सांगा यांना आपसात बोलता येत नसतो हे काय? तुम्ही काय जुगार अड्ड्यावर बसले आहे का? ते पत्रकार अध्यक्ष महोदय हे आपसात बोलणं कसं काय शक्य? शिवभोजनची थाली 50 रुपये अनुदान शहरवाल्याले आणि ग्रामीणवाल्याले 40 रुपये, याचं पोट नाही आहे का? प्रश्न 10 रुपयाचा नाही आहे, प्रश्न मान सन्मानाचा आहे. चुकीचा अर्थ लावू नका गुलाबराव. चौकशीने घाबरून ते तिकडे जात आहे बरं, धन्यवाद. किमान काही ना कोणाला ना कोणाला घाबरवत आहे. अध्यक्ष महोदय 14 करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण 64 करोड लिटर दूध आपण विकतो. मग हे दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय? एवढे आम्ही अध्यक्ष महोदय थंडे झालो आहे, कुठं पैसे खायचं अध्यक्ष महोदय? हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, WHO म्हणतंय, त्यांनी चेतावणी दिली आपल्याला. आपण जर हे भेसळयुक्त दूध भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले नाही अध्यक्ष महोदय, तर 87% लोकांना कॅन्सर होऊ शकतं. आताच टोपे साहेबांना सांगितलं का कॅन्सरच्या रुग्णाला वेटिंग मध्ये राहावं लागते. तुम्हाला आम्हाला होत नाही कारण तुम्ही आम्ही चांगलं खातो अध्यक्ष महोदय, व्हिटॅमिन घेतोय प्रोटीनही खातोय, गरीबाला ते भेटत नाही, तुम्हाला थोडस आजार गिजार लवकर होत नाही, पण गरीबाले मात्र लवकर होत अध्यक्ष महोदय. याचे परिणाम जर अध्यक्ष महोदय जर आपण पाहिले तर आज धर्मजातीची लढाई आपल्या समोर आणल्या जातो गुलाबराव, की हिंदू खतरे में है मुसलमान खतरे में है. खतरे में तो दूध के वजह से आ रहा है भैया. लोक धर्मापेक्षा जाती धर्माच्या भानगडीपेक्षा या भेसळयुक्त दुधानं जास्त मरणार आहे. कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झंडा घेऊन भांडणार? भगवा हिरवा निळा तिरंगा झंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव. आणि आपण तुम्ही आम्ही सगळ्या सामान्य माणसात धनंजयजी तुम्ही आम्ही सगळेजण जर ओकत असतो, कधी जातीच्या नावानं, कधी धर्माच्या नावानं, कधी मंदिराच्या नावानं, कधी मस्जिदीच्या नावानं, ही जहर ओकल्यापेक्षा हे दिसत नाही का? याच्यात हिंदू मरत नाही का? याच्यात मुसलमान मरत नाही अब्बू आजमीजी? ह्या मुसलमान मी मरताय, हिंदू मी मरताय, याच्यावर लक्ष नाही. पैसे भेटते ना अंदरून, पैसे नाही भेटत अध्यक्ष महोदय. मग भेसळ इथं दूध जाते कसं? कोण हराम खो आहे तो अध्यक्ष महोदय? आम्ही त्यावर का लक्ष देऊ शकत नाही? ते अधिकारी काय पैसे घ्यायसाठी आहे? आमचं मंत्रिमंडळातला मंत्री फक्त ते सगळं गोळा करण्यासाठी आहे का? लक्ष देत नाही तुमचे एकूण भेसळीत दूध थांबू शकत नाही तुम्ही? कशाला सभागृह ठेवलं हे? काय गरज आहे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून यावर लक्ष, याच्यामुळे शेतकरी जो मार कष्ट करून बिचारा त्या गायीचं म्हशीचं संगोपन करून दूध उत्पादन करतं, त्याचे भावे पडले आणि एका मिनिटात दूध तयार करणारा आमचा तो नालायक माणूस, ते मात्र नफ्यात आले अध्यक्ष महोदय. एकंदरीत भ्रष्टाचाराचे एकंदरीत सर्व प्रकार जर काढले अध्यक्ष महोदय, जेवढा राज्याचा बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आम्ही पाहतो देशपातळीवर. तुम्ही किती योजना आणल्यापेक्षा याच्यापेक्षा तुम्ही तलवार घेऊन कसे उभे आहे ते पहिले पहा. सरकार कोणाचं असू द्या, पण ह्या गोष्टी बोलावं लागल, याच्यासाठी आपल्याला समोर यावं लागेल अध्यक्ष महोदय. आपण जर या गोष्टीत लक्ष दिलं नाही अध्यक्ष महोदय, तर मला वाटतं येणारा काळ आमच्या सामान्य माणसासाठी अत्यंत वाईट राहणार आहे. आणि मला वाटतं या भेसळमध्ये आपण कुठेतरी एक चांगला निर्णय, कुठेतरी मिलिटरी अधिक काय करता येईल, चांगले लोक पाहिणं, कारण ही काही भाषणापुरता मर्यादित विषय नाही आहे. कारण ज्याच्या घरी आजार होतो ना अध्यक्ष महोदय, त्याचं त्याला माहीत असतं काय पूरं कुटुंब बर्बाद होऊन जातं अध्यक्ष महोदय. तुम्ही किती काय 5 लाख जाहीर करा, 10 लाख जाहीर करा, 25-25 लाख रुपये, एकतर डॉक्टरचा आपण पाहतोय अध्यक्ष महोदय, डॉक्टरनं MRI चे किती पैसे घ्याव, काही निर्बंध नाही आपल्याकडे, त्यांना X-ray चे किती पैसे घ्याव काही निर्बंध नाही आहे, निर्बंध घालावं नाही लागन.
एक MRI वाला 10,000 घेत, दुसरा 5,000 घेत, तिसरा 3,000 मध्ये करून घेत, काय पद्धत आहे? त्याला निर्बंध घालावा लागेल अध्यक्ष महोदय. डॉक्टरची फी पाहिलं तर त्याच्यापेक्षा आलाय. शस्त्रक्रियावर तिथेही कुठं आपण काही सांगत नाही. मग एका प्रकारची शस्त्रक्रिया असन किंवा थोडी व्यापकता वाढवून त्याला कुठं बंधनं घालणार नाही. पण लुटासाठी ठेवले काय? तुम्ही लागन तशी लूट करायची असं म्हणायचंय का तुम्हाला? अध्यक्ष महोदय, यावर गरिबाचं जे काही आम्ही पाहतोय, मरण गरिबाचं होतं, तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देतं. एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं, एक बिल टाकलं का सरकार त्याला पैसे देतं, पण सामान्य माणसाला कुठं देतंय? 5 लाख रुपये आपण देतोय मान्य आहे, आणि आमदाराला 50 लाखाचाही खर्च असलं देत नाही भाई. अधिकाऱ्याला 1 करोड आला तरी देतो, पण गरीब आले कितीपर्यंत आहे? 5 लाखाच्या वर नाही. म्हणजे मला तर हे समजतच नाही आहे. साधी गोष्ट पाहिली मी, शिवभोजन थाली पाहिली. शिवभोजन थालीमध्ये भेदभाव करताय तुम्ही. शहरातल्या लोकांना 50 रुपयाचं अनुदान. अध्यक्ष महोदय, हे थोडं यांचं थांबवा ना. अध्यक्ष महोदय, मला हे सगळे इतकी मोठी चर्चा सुरू आहे. आदित्यजी ठाकरे, हे जाधव साहेब, वायकर, हे शिवसेनेचे लोक एवढी आपसात चर्चा करताय का? अध्यक्ष महोदय, मला ऐकायला आलं, माझं यांच्यापर्यंत जात नाही. सभागृहात आहे का? सभागृहाच्या बाहेर बसले आहे. ते अजूनही बोलतच आहे तुम्ही सांगितल्यावर. तुमचा प्रभावच पडत नाही अध्यक्ष महोदय. तुम्ही सांगा यांना, आपसात बोलता येत नसतं. हे काय, तुम्ही काय जुगार अड्ड्यावर बसले आहे का? ते बोला अध्यक्ष महोदय, हे आपसात बोलणं कसं काय शक्य? एकतर तुम्ही, आम्ही तिकडे बसलो होतो, तिथून इकडे आणलं, असं करत करत हा इकडे न्यायचा तुमचा विचार आहे? म्हणजे आम्ही तिथं, मी 4 वेळेस निवडून आलोय. बोला बोला खडू साहेब, बोला माझ्याकडे पण बोला. अध्यक्ष महोदय, आपण जर पाहिलं अध्यक्ष महोदय, तर आता भेदभाव कसा आहे बघा. गरीब आणि अमीर, ग्रामीण आणि शहर. अध्यक्ष महोदय, आता शिवभोजनची थाली 50 रुपये अनुदान शहरवाल्याले आणि ग्रामीणवाल्याले 40 रुपये, याचं पोट नाही आहे का? प्रश्न 10 रुपयाचा नाही आहे, प्रश्न मान सन्मानाचा आहे, भेदभावचा आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे ही जी भूमिका आहे सरकारची, दादा याच्यावर लक्ष द्या तुम्ही थोडस. का 50 रुपये थाली शहरवाल्याले आणि ग्रामीणवाल्याला 40 रुपये कहून? हे असं का? ग्रामीण तुम्हाला मतं नाही पाहिजे का गुलाबराव? ग्रामीण भागातल्या लोकांचे नाही पाहिजे तर सांगा ना जाहीर, आम्ही तसंच निवडून येतो म्हणून. मग घरामध्ये तसंच करताय तुम्ही, 2.5 लाख शहरवाल्याले, 1.25 लाख गाववाल्याले. हे काय, तुम पाणी पुरवठा मंत्री आहे, 175 लिटर शहर वालो को और गाव वालो को 50 लिटर. वा, मस्त आहे तुमचं काम. काय म्हणावं तुम्हाला? ते गाववाले बयाळ आहे म्हणून झालं. त्याने पाहिलं गुलाबराव मत मागायला आले, अय गुलाबरावजी तुम्ही तर पाणी पुरवठा मंत्री होते आणि शहरवाल्याला तुम्ही 175 देत होते, आम्हाला 55 कोण देता? विचारत नाही. झेंडा मोठा आहे, झेंडा अजेंडे की बात खतम हो गई है. आणि म्हणून मला वाटतं झेंड्यापेक्षा महत्वाचा, मला मला माझं म्हणणं कसं आहे, पैशाचा विषय नाही आहे, पण ही अपमान करणारी गोष्ट आहे. आमचे तेंडुलकर साहेब, त्यांनी भारतरत्न तेंडुलकर आहे, मी त्यांचा आदर करतो, त्यांना या देशाचं नाव मोठं केलं, पण ते ऑनलाईन गेमिंगचं जाहिरात करतात. अध्यक्ष शासनाकडून त्यांना पाठवा. तर त्यांनी आत्ता पेटीएम फर्स्ट गेम ऑनलाईन जुगार भारतातील आंध्र प्रदेश बंद आहे, पण तेंडुलकर डायरेक्ट जाहिरात करतात. अध्यक्ष महोदय, थांबवलं पाहिजे. ऑनलाईन गेममध्ये लोक बर्बाद होत आहे. मी पत्र दिलं तेंडुलकर साहेबांना, CM साहेबांना पत्र दिलं, कम अधिक कोणं केलं तर ठीक आहे, पण भारतरत्न असणाऱ्या एखाद्या माणसानं ऑनलाईन गेमचं जर जाहिरात करत असेल अध्यक्ष महोदय, तर मला वेबसाईटवर आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांची जाहिरात दिसली, ते बंद केली पाहिजे.